नमस्कार, व्हायरल मराठीवर तुमचं सर्वांचं स्वागत. भारतात लॉकडाऊन आणखी 2 आठवड्यासाठी वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. देशभरात 17 मेपर्यंत लॉकडाऊन सुरू राहणार आहे. गृहमंत्रालयानं पत्रक प्रसिद्ध करून लॉकडाऊनच्या काळातील मार्गदर्शक सूचनाही जाहीर केल्या आहे. 4 मे नंतर तिन्ही झोनमध्ये काय बंद राहणार आणि काय खुलं राहणार यासंबंधीच्या सूचना देखील जाहीर करण्यात आल्या आहे. रेड झोनमध्ये सायकल, रिक्षा, ऑटो टॅक्सी, कॅब, बसेस, पान दुकानं, सलून आणि स्पा बंद राहणार आहे. ऑरेंज झोनमध्ये वाहतूक व्यवस्था बंद असेल, फक्त कॅबची सुविधा सुरू असेल. एका गाडीत 2 व्यक्तीला प्रवास करता येईल. 1 चालक आणि 2 प्रवासीच फक्त प्रवास करू शकेल. ग्रीन झोनमधील बसेस चालू राहतील, परंतु बसेसची क्षमता 50% जास्त नसावी. डेपोमध्ये पण 50% कर्मचारी असावेत. सलून खुले राहतील. चित्रपटगृह, मॉल, स्पोर्ट कॉम्प्लेक्स उघडण्यास परवानगी नाही. खबरदारी घेत उद्योग सुरू राहतील. ग्रीन झोनमध्ये मद्यविक्री देखील सुरू राहतील, परंतु सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवनाला परवानगी देण्यात येणार नाही. तिन्ही झोनमध्ये पुढील गोष्टी बंद राहणार आहे. रेल्वे, मेट्रो, विमानसेवा बंद राहणार आहे. चित्रपटगृह, शॉपिंग मॉल, जिम, स्विमिंग पूल, पार्क देखील बंद राहणार आहे. सामाजिक, राजकीय कार्यक्रम, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक स्थळं देखील बंद राहणार आहे.